सर्कस हा संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र बसून बघण्याचा मनोरंजनाचा प्रकार आहे एरवी दोन तास विरंगुळा म्हणून टाइमपास म्हणून आपण सर्कस पाहायला जातो पण दिवसेंदिवस सर्कस चालवणं अवघड बनत चाललंय नव्या कायद्यामुळं सर्कशीतील प्राण्यांचे खेळ बंद झालेत आणि कलाकारांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे कोल्हापुरात आलेली रॅम्बो सर्कस म्हणजे सुमारे दोनशे पेक्षा अधिक लोकांचं कुटुंब आहे भल्या मोठ्या तंबूतून गावोगावी फिरणारी सर्कस म्हणजे एक प्रकारे चालतं फिरतं छोटस गावच आहे सर्कस विश्वासमोर अनेक अडचणी असताना आता लोकांनीच या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून सर्कस पाहिली पाहिजे सर्कस हा मनोरंजनाचा प्राचीन प्रकार आहे रोममधून सर्कशीची सुरुवात झाली द ग्रेट इंडियन सर्कस ही भारतातील पहिली सर्कस होती विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी या सर्कसची स्थापना केली वीस मार्च अठराशे ऐंशी रोजी मुंबईत या सर्कसचा पहिला खेळ झाला त्यावेळी दामोदर गंगाराम धोत्रे हे प्रसिद्ध रिंगमास्टर होते एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत भारतात अनेक सर्कशी सुरू होत्या सर्कसमधील जंगली प्राणी पाहण्यासाठी आणि चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी चांगलीच गर्दी व्हायची पण काही प्राणीमित्र संघटनांच्या दबावातून सर्कसमध्ये जंगली प्राण्यांची परवानगी नाकारण्यात आली आणि तेव्हापासून सर्कस विश्वाला मोठा फटका बसला केवळ कलाकारांच्या कसरती आणि विदूषकांच्या गमती जमतीवरच आता सर्कस टिकून आहे पडद्यावर चित्रपट पाहणं आणि अवघ्या काही अंतरावरून सर्कशीमधील कलाकारांच्या धाडसी कसरती पाहणं यात जमीन आसमानचा फरक आहे खऱ्या अर्थानं सर्कस म्हणजे जिवंत कला आहे पण तरीही गेल्या काही वर्षात सर्कस चालवणं म्हणजे अग्निदिव्य आहे दिवसेंदिवस सर्कसचा प्रेक्षक वर्ग कमी होऊ लागलाय आणि सर्कसचा भला मोठा पसारा सांभाळायचा कसा असा प्रश्न निर्माण झालाय सध्या कोल्हापुरात तपोवन मैदानावर रॅम्बो सर्कसचं आगमन झालंय अनेक अडचणींना तोंड देत सुमारे दोनशे कलाकार आणि तंत्रज्ञ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत पण अजूनही या सर्कसला लोकाश्रयाची गरज आहे कारण दोनशे लोकांचं हे कुटुंब चालवणं सोपं नाही पण तरीही रॅम्बो सर्कस नेटानं कोल्हापूर वासियांचं मनोरंजन करतीय त्याच्या पर्याय काढला इंटरनॅशनल जे आर्टिस्ट आहे त्यांच्या सहयोगाने नवीन नवीन प्रकार आम्ही काढलं जे ते टॅचअप करत आणि तुम्ही बघा जे पण पब्लिक पाहत ते बाहेर आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा त्यांना ते मायनस वाटतं का नाही ते खुशीने जात आमचा खर्च तर खूप आहे कारण की आमचं घर आहे फिरता घर आहे फिरता गाव आहे आमचं आम्ही तर थांबू नाही शकत पाऊस असू दे किंवा काय पण असू दे चालत फिरत असतं जगभर फिरत असतं अम आमचं आम्ही इंटरनॅशनल पण जाणार आहे यावर्षी वास्तविक सर्कसला उद्योगाचा दर्जा द्यावा ही मागणी सुद्धा गेली अनेक वर्ष केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे तर राज्य शासनाच्या वतीनं सरकशीसाठी सवलतीच्या दरात मैदान उपलब्ध करून द्यावं हा निर्णय झाला असला तरी त्याची कुठंही अंमलबजावणी होत नाही त्यामुळं अजूनही सरकससाठी भरमसाठ भाड्यानं मैदानं घ्यावी लागतात तर सर्व कलाकार आणि कामगारांची जेवणाची राहण्याची सोय सरकस संचालकांनाच करावी लागते कलाकाराचं मानधन जनरेटर प्रसिद्धी अशा खर्चाची तोंड मिळवणी करताना नाकी नऊ येतात तरीही सर्व अडचणींवर मात करत सर्कस विश्व आपलं अस्तित्व टिकू नये पण आता या कलाकारांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येकानं आवर्जून तिकीट काढून सर्कस पाहिली पाहिजे तरच अस्तंगत होत चाललेल्या या कलेला जनतेचं पाठबळ मिळेल